ओबीसी आरक्षण रद्द होणं हे भाजपचंच म्हणजे मागच्या सरकारचं पाप आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। त्याचे परिणाम महाराष्ट्राप्रमाणे अनेक राज्य भोगतायत असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। ओबीसी आरक्षण तर हे ओबीसीला राजकीय आणि सामाजिक मिळालंच पाहिजे या मताशी कुणाचंही दुमत राहू शकत नाही। भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मागच्या हे केलेलं पाप आहे 2017 मध्ये, त्याचे परिणाम आज आमचंच राज्य नाही तर देशातले अनेक राज्य भोगतात आहेत। बीजेपी ऑलरेडीच हे आरक्षण विरोधी आहे हे ते मान्य करत नाही पण कृतीनं करतात।